दरम्यान अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव पाहून त्यांचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनीही टाकू फोडला. विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे उपनेते. त्यांनी आपलं आयुष्य शिवसेनेला आणि राजकारणाला वेचलं. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा अभिषेकनंही राजकारणात पाऊल ठेवलं, नगरसेवक बनला. आणि आता त्याच मुलाचं पार्थिव पाहून विनोद घोसाळकर देखील सुन्न झाले होते. तर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी ढसा रडताना दिसल्या. अभिषेक यांना दोन लहान मुले आहेत, मात्र आज त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलंय. आता पुढे काय असा प्रश्न त्यांच्या पत्नीलाही सतावत होता, तेच दृश्यांमधूनही दिसत होतं. अभिषेक यांच्या पत्नीचं, मुलीचं, तसंच त्यांच्या आईचं रडणं मन हेलावून टाकणारं होतं. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांतही पाणी दाटलं.